सिंदखेड राजेते महासाहेब जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ भक्तांचा मोठा जनसागर उसळला होता. 4 ते 5 लाख लोक या ठिकाणी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आले होते. पूर्ण परिसर जिजाऊंच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती देखील दिसून आली. यामध्ये यावर्षीचा मराठा विश्वभूषण पुरस्कार डॉक्टर अमोल कोल्हे आणि जनरल राजेंद्र निभोरकर यांना देण्यात आला. जिजाऊ पुरस्कार प्राजक्ता सावळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले, खासदार सुप्रियाताई सुळे, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरेवार, बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, तसेच बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यावेळी उपस्थित होत्या. याप्रसंगी सिंदखेड राजा परिसर पूर्णपणे भगवामय झालेला पाहायला मिळाला. मित्र हो, मी सध्या सिंदखेड राजा इथं आहे. आज 12 जानेवारी जिजाऊंचा जन्मदिवस आहे. जिजाऊचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातले तमाम मराठा लाखोच्या संख्येने आज सिंदखेड राजा इथं सहभागी झालेले आहेत. आणि आत्ता मी आहे ते लखुजी राजे जाधव यांच्या समाधीवरती. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की लखुजी राजे जाधव यांची ही समाधी आहे. साधारण 1630 साली ही समाधी बांधकाम करायला सुरुवात केली होती आणि 1640 साली ही समाधी बांधून पूर्ण झाली होती. हा जो परिसर आहे तो जाधवांचा परिसर आहे असं सांगितलं जातं. या ठिकाणचे जे रखवालदार आहेत त्यांनीही या संदर्भातली माहिती दिलेली आहे. समोरच्या बाजूला आपण बघू शकता की इथंसुद्धा जाधव घराण्यातल्या इतर महान पुरुषांच्या समाध्या आपल्याला या ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतात. मधल्या साईडला ही जी मोठी समाधी आहे लखुजीराजे जाधव यांची, जी आता आपण पाहिलेली आहे, तर ही समाधी साधारण 16व्या शतकामध्ये बांधली गेली होती. बऱ्याच जणांकडून असं ऐकण्यात आलेले आहे की ही हिंदू राजाची देशातली सर्वात मोठी समाधी आहे असं सांगितलं जातं. कारण ह्या समाधीचा जर आपण परिसर पाहिला तर सगळं मिळून परिसर 1 ते 1.5 एकरचा असावा आणि मूळ बांधकाम हे साधारण 1/2 एकरमध्ये बांधलेलं गेलेलं असावं इतक्या मोठ्या स्वरूपाचं हे बांधकाम आहे. ह्या बांधकामासाठी वापरला गेलेला दगडसुद्धा खूप मोठा आहे. यावरती काढलेली नक्षी ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची आहे. त्यामुळे खूप व्यवस्थितरित्या ही समाधी बांधण्यात आली होती. या संदर्भातलेच आपण इथले जे रखवालदार आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया. काका या ठिकाणी गेले अनेक वर्ष रखवालदारीचं काम करतात. काका काय सांगाल, तुमचं नाव सांगा आधी. राम मल्हारी मेत्रे, मातृतीर्थ सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. आम्ही इथलेच राहणार आहेत. राजे लखुराव जाधवांची समाधी ही त्यांनी त्यांच्या शेतामध्ये बांधलेली आहे आणि सर्व हे त्यांच्या घराण्यातल्या जाधवांच्या समाध्या आहेत. काळाकोट किल्ला असेल, रंगमहाल असेल आणि सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आहे समाधी ही. ओके, तुम्ही याची देखभाल करता? आम्ही याची देखभाल करतो. आणि एवढी मोठी समाधी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठल्याच राजाची नाही एवढी मोठी समाधी. का बरं मानली असावी एवढी मोठी समाधी? ते राजेच तसे होते ना, त्यावेळेस राजे खूप मोठे होते ना. ते गेल्यानंतर त्यांचा कारभार थोडासा खे झाला. त्यांच्या जगदेवरावांनी वगैरे काम बघितलं. समाधी काळाकोट किल्ल्याचं काम अपुरं राहिलं त्यांचं. चालेल. या ठिकाणी निलेश ढवळे पाटील सुद्धा आहेत जे झुंजार सेवा संघटनेचे आहेत. आज खरं तर मातृतीर्थाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही, लखुजी राजे जाधव यांची मोठी समाधी आहे पाहून काय वाटतं तुम्हाला? पूर्ण महाराष्ट्रात हिंदू राजाची एवढी मोठी समाधी हे आपलं भाग्य आहे. आणि दुर्दैव पण असं आहे इथं पुरातत्व विभागाचं फार दुर्लक्ष आहे. इथं पुरातत्व विभाग व्यवस्थितरित्या देखभाल करत नाही. ओके, व्यवस्थितरित्या देखभाल करत नाही. सुनील कोटकर सुद्धा या ठिकाणी आहेत. हो, लखुजी राजे जाधव यांचा इतिहास खूप मोठा संघर्षमय राहिला. विवेकमान इतिहास आहे. काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांना जिजाऊ जयंती शुभेच्छा देतो. आणि आज आपण ज्या ठिकाणी उभं आहोत ते ठिकाण आहे राजे लखुजी जाधव यांची समाधी. 16व्या शतकात बांधला.